विद्यार्थी मित्रांनो, मनुष्य, प्राणी मात्र, पक्षी, कीटक, पाने व फुलझाडे अशा सर्व सजीवांना प्रेरणा देणारी निसर्गाची अद्भुत देणगी म्हणजे सूर्य। सूर्याच्या तेजाने शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी या सर्वांमध्ये निःसंशयपणे प्राणसंचार होतो। सूर्या इतकी स्फूर्तीदायक वस्तू निसर्गात दुसरी कोणतीही नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्योदय म्हणजेच काय? सूर्याचा उदय होणे, सूर्य उगवणे म्हणजे सूर्योदय होय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का भारतात सर्वात प्रथम कोणत्या प्रदेशात सूर्य उगवतो? भारताच्या अतिपूर्वेकडील ज्या देशावर पहिली सूर्यकिरणे पडतात असा उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणजे अरुणाचल। आणि अरुणाचल प्रदेशातील गांधीग्राम या ठिकाणी भारतातील सर्वप्रथम पहिली सूर्यकिरणे पडतात। सूर्याचे डोंगर, नदी, सरोवरे, समुद्र येथून निसर्गपटावर सोनेरी, तांबडे रंग उधळत होणारे आगमन, पसरत जाणारे किरण आणि तेज किरण आपल्या आज ओढून घेण्याची क्षमता यालाच सूर्य अस्त असे म्हणतात। सूर्याचा अस्त होणे म्हणजेच सूर्यास्त होणे। सूर्यास्त म्हणजेच काय? तर सूर्य मावळतीला जाणे, सूर्य अस्ताला पोहोचणे किंवा सूर्य अस्ताला जाणे। तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्य जेव्हा अस्ताला जातो, अस्ताला पोहोचतो, तेव्हा सायंकाळची शोभा कशा प्रकारे शोभून दिसते हे आपण कवी भास्कर रामचंद्र तांबे यांच्या कवितेतून अभ्यासणार आहोत।